Hi. Let's start with the reducing and non-reducing sugar. Carbohydrate म्हणजेच सॅकराइड्स म्हणजेच ज्यांची टेस्ट जी असेल ती स्वीट, त्यालाच थोडक्यात आपण काय म्हणतो शुगर. आता हे शुगर जे आहे किंवा कार्बोहायड्रेट जे आहे ते रिड्युसिंग असतात की नॉन रिड्युसिंग ते आपल्याला बघायचं आहे. रिड्युसिंग शुगर म्हणजे काय? इट रिड्युसेस द बेसिक सोल्युशन ऑफ Cu2 प्लस अँड Ag प्लस आयन. नॉन रिड्युसिंग इट कॅनॉट रिड्युसेस द बेसिक सोल्युशन. म्हणजे जर एखादा कार्बोहायड्रेट किंवा शुगर Cu2 प्लस आयन Ag प्लस आयन यांचं जर बेसिक सोल्युशन रिड्यूस करत असेल तर त्याला रिड्युसिंग शुगर असं म्हटलं जातं. रिड्यूस करत नसेल तर त्याला नॉन रिड्युसिंग शुगर असं म्हटलं जातं. आता Cu2 प्लस आयन किंवा Ag प्लस आयन याचे जर आपल्याला बेसिक सोल्युशन बघायचे असतील तर आपल्याला तीन सोल्युशन माहीत असणं गरजेचं आहे. पहिलं सोल्युशन असेल बेनेडिक्ट सोल्युशन, फेलिंग सोल्युशन आणि टॉलेन्स रिएजंट अशा प्रकारचं सोल्युशन. तर बेनेडिक्ट सोल्युशन घेतलं तर बेनेडिक्ट सोल्युशनमध्ये क्युप्रिक सायट्रेट आयन म्हणजे जो कॉपर असेल Cu2 प्लस फॉर्ममध्ये तो सायट्रेट बरोबर बाइंड झालेला असेल. फिलिंग सोल्युशनमध्ये हा जो क्युप्रिक असेल Cu2 प्लस आयन हा टार्टारेट बरोबर बाइंड झालेला असेल. आणि टॉलेन्स रिएजंटमध्ये काय असतं तर अमोनियाकल सिल्वर नायट्रेट, त्याला थोडक्यात काय म्हटलं जातं अमोनियाकल सिल्वर नायट्रेट. आता इथं मी या ठिकाणी लिहू शकतो की Cu2 प्लस आयन बाइंड्स विथ द सायट्रेट, Cu2 प्लस आयन बाइंड्स विथ द टार्टारेट आणि याच्यामध्ये अमोनियाकल सिल्वर नायट्रेट याचा जो फॉर्म्युला असेल तो या ठिकाणी लिहिलेला आहे. जर अशा प्रकारच्या सोल्युशनची जर आपण शुगर बरोबर रिॲक्शन केली आणि रिॲक्शन केल्यानंतर शुगर जर या सोल्युशनला रिड्यूस करत असेल आणि स्वतः ऑक्सिडाइज होत असेल तर त्याला म्हटलं जातं रिड्युसिंग शुगर. त्यासाठी आपल्याला एक्झाम्पल बघावं लागेल ग्लुकोज. हा ग्लुकोजचा फॉर्म्युला आहे किंवा हे स्ट्रक्चर आहे. या ठिकाणी तुम्हाला दिसू शकतं की CHO ग्रुप आहे, त्यानंतर OH ग्रुप आहे, त्यानंतर CH2OH ग्रुप आहे. ज्यावेळी ग्लुकोज हा टॉलेन्स रिएजंटवर रिॲक्ट केला जातो त्यावेळी काय होतं, हा जो AgNH3OH याच्याबरोबर हिट केल्यानंतर या ग्लुकोजचं कन्वर्जन ग्लुकॉनिक ऍसिडमध्ये होतं. हा जो CHO ग्रुप आहे दॅट इज अल्डिहाइड याचं कन्वर्जन कशामध्ये होतं तर COOH, म्हणजे थोडक्यात ग्लुकोजचं काय झालं ऑक्सिडेशन. आणि ऑक्सिडेशन होत असताना हा ग्लुकोज काय करतो तर हा जो टोलेन्स रिएजंट आहे त्याच्यामधील हा जो Ag आयन असेल दॅट इज Ag प्लस आयन याचं रिडक्शन करतो. काय करतो तर रिडक्शन करतो. तर रिडक्शन केल्यानंतर हा काय होणार, Ag दुसऱ्या सिल्वर आयन बरोबर रिॲक्ट होईल आणि काय मिळेल आपल्याला Ag अशा प्रकारचा प्रेसिपिटेट मिळेल ट्वाइस Ag. म्हणजे याच्यावरचा जो प्लस चार्ज आहे तो निघून जाईल, म्हणजे थोडक्यात काय झालं रिडक्शन झालं. आणि ही जी टेस्ट आहे याला म्हटलं जातं सिल्वर मिरर टेस्ट. म्हणजे ग्लुकोज घेतला आणि टॉलेन्स रिएजंट टाकला, हीट केल्यानंतर आपल्याला टेस्ट ट्यूबच्या वॉलला सिल्वर डिपॉझिट झालेलं मिळेल, त्याला म्हटलं जातं सिल्वर मिरर टेस्ट. ही रिड्युसिंग शुगर जे असतील ती टेस्ट दाखवतात. त्यानंतर जर आपण फेलिंग सोल्युशन घेतलं किंवा बेनेडिक्ट सोल्युशन घेतलं आणि ग्लुकोज बरोबर रिॲक्ट केलं तर पुन्हा एकदा हा जो CHO ग्रुप आहे त्याचं कन्वर्जन COOH मध्ये होईल, म्हणजे ऑक्सिडेशन होईल. ग्लुकोजचं काय होईल, ऑक्सिडेशन ग्लुकॉनिक ऍसिडमध्ये. पण ऑक्सिडेशन होत असताना हा जो फेलिंग सोल्युशन असेल किंवा बेनेडिक्ट सोल्युशन याच्यामधील जो Cu2 प्लस आयन आहे याचं कन्वर्जन कशामध्ये होतं तर आपण इथं बघू शकता Cu2O याच्यामध्ये Cu-चा जो स्टेट आहे ती स्टेट कोणती आहे तर प्लस. इथं 2 आहे, इथं फक्त 1 आहे, म्हणजे थोडक्यात काय झालं रिडक्शन झालं. आणि क्युप्रिक ऑक्साईडचा आपल्याला काय मिळतो, रेड प्रेसिपिटेट, म्हणजे थोडक्यात ग्लुकोज जो आहे तो रिड्युसिंग शुगर आहे कारण तो Cu2 प्लस आयनला रिड्यूस करतो ऍज वेल ऍज सिल्वर आयनला सुद्धा काय करतो रिड्यूस करतो. आपण याची एक्झाम्पल घेऊ शकतो ग्लुकोज असेल किंवा गॅलॅक्टोज असेल अशा प्रकारची वेगवेगळी एक्झाम्पल आपण देऊ शकतो. पण जर समजा एखादा शुगर किंवा एखादा कार्बोहायड्रेट जर Cu2 प्लस आयन किंवा Ag प्लस आयनला जर रिड्यूस करत नसेल तर त्याला म्हटलं जातं नॉन रिड्युसिंग शुगर. आणि त्याचं फेमस एक्झाम्पल आपल्याला माहीत असावं की सुक्रोज. तर सुक्रोजमध्ये तुम्हाला माहीत असेल की सुक्रोज इज नथिंग बट द कॉम्बिनेशन ऑफ ग्लुकोज अँड फ्रुक्टोज.
आता जर आपण ग्लुकोजचं स्ट्रक्चर बघितलं तर ग्लुकोजच्या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला दिसून येईल की हा जो CHO ग्रुप आहे इट इज द फ्री, आणि फ्री CHO ग्रुप असेल तर अशा प्रकारचं कंपाऊंड Cu2+ आयन आणि Ag+ आयनला काय करतं, रिड्यूस करतं. म्हणजे जर आपण स्ट्रक्चरवरून गेलो तर कंपाऊंड विच पजेसेस CHO ग्रुप ॲज अ फ्री दॅट रिड्युसेस द बेसिक सोल्युशन. म्हणजे ज्या ज्या कंपाऊंडमध्ये ज्या ज्या कार्बोहायड्रेटमध्ये फ्री CHO ग्रुप असेल किंवा फ्री किटॉनिक ग्रुप असेल त्या कंपाऊंडला काय म्हटलं जातं, रिड्युसिंग शुगर असं म्हटलं जातं. पण हा जर सुक्रोज घेतला तर सुक्रोज हे ग्लुकोज आणि फ्रुक्टोजचं कॉम्बिनेशन आहे, आणि कॉम्बिनेशन झाल्यानंतर त्यामधला जो CHO ग्रुप असेल आणि CO ग्रुप असेल ते कसे असणार आहेत, तर ते बाइंड झालेले असतील, ते फ्री नसणार आहेत. म्हणजे सुक्रोज डझंट पजसेस अ फ्री अल्डिहाइड और फ्री किटोनिक ग्रुप, दॅट्स वाय दीज सुक्रोज मॉलिक्युल्स दे आर नॉन रिड्युसिंग. म्हणजे ते एखादं बेसिक सोल्युशन रिड्यूस करू शकत नाही. थोडक्यात यावरून आपल्याला असं समजेल की ज्या कंपाऊंडमध्ये किंवा ज्या कार्बोहायड्रेटमध्ये ज्या शुगरमध्ये फ्री अल्डिहाइड ग्रुप किंवा फ्री किटॉनिक ग्रुप असतात असे कंपाऊंड्स सिल्वर किंवा क्युप्रिक आयनचे बेसिक सोल्युशन रिड्यूस करतात, म्हणजे त्याला आपण रिड्युसिंग शुगर म्हणू शकतो. आणि ज्या कंपाऊंडमध्ये किंवा ज्या कार्बोहायड्रेटमध्ये फ्री CHO म्हणजे अल्डिहाइड किंवा फ्री किटॉनिक ग्रुप नसतात असे कंपाऊंड्स क्युप्रिक किंवा सिल्वर आयनचे बेसिक सोल्युशन रिड्यूस करू शकत नाही, म्हणून त्याला नॉन रिड्युसिंग शुगर असं म्हटलं जातं.